राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जाहिरात बाजूनं राजकारण चांगलं स्थापलंय. जाहिरातीत देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न वापरल्यावरून टीका होतीये. निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता थेट फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत का, असाही सवाल आता विचारण्यात येतोय. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार असो, 5 मंत्र्यांना नारळ देण्याचा भाजप पक्ष श्रेष्ठीचा आदेश असो, कल्याण मतदारसंघात स्थानिक वाद यातून हे सगळं सुरू आहे का, असा सवाल आता विचारण्यात येतोय. पाहुयात. मुख्यमंत्री शिंदेंना लोकप्रियतेचा सर्वे करण्याची वेळ का आली? मुख्यमंत्री शिंदेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर कुरघोडीचा प्रयत्न, ठाणे कल्याण पालघर जागेचा वाद आता कुठपर्यंत जाणार? 5 मंत्र्यांना हटवण्याच्या भाजपा श्रेष्ठींच्या आदेशानं शिंदेंचा पलटवार, भाजप शिंदे गटातला हा वाद तुटेपर्यंत ताणला जाईल? मंत्रिमंडळ विस्तार होणार त्यापूर्वीच युतीला तडे, सगळ्या दैनिकांच्या पहिल्या पानावर झळकलेल्या या मुलाखतीमुळं राजकीय वातावरण तापलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दिलेल्या जाहिरातीत एका सर्वेच्या माध्यमातून राष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या जोडीला अव्वल स्थान असल्याचं म्हटलंय. काय आहे या जाहिरातीत? एका सर्वेक्षणानुसार राज्यात भाजपला 30.2% तर शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिलाय. लोककल्याणकारी प्रकल्पामुळे हे अव्वल स्थान देण्यात आल्याचा दावा. राज्यातील 46.4% जनता भाजप आणि शिवसेनेच्या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा करण्यात आलाय. मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणात राज्यात 26.1% जनतेची एकनाथ शिंदे यांना तर 23.2% जनतेची फडणवीसांना पसंती. राज्यातील 49.3% जनतेनं पुन्हा या जोडीला पसंती दिली. यासाठी राज्यातील जनतेचे आभारही शिंदे गटानं मानले. या जाहिरातीत केवळ नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे या दोघांचेच फोटो वापरण्यात आले. इतर ठिकाणी सगळीकडे फोटो दिसणारे उपमुख्यमंत्री यात दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि शिंदे गटात सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्यात आता या जाहिरातीमुळे मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत का, असा सवाल उपस्थित होतोय. यावर जाहिरात आणि सर्वेक्षणातून मतदारांची पसंती ठरत नसते असा टोला भाजप प्रदेशाध्यक्षांनी शिंदे गटाला लगावलाय. तर एकनाथ शिंदेसोबतच्या 50 आमदारांमुळेच भाजप सत्तेत असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते करतायत. कधी मनात येत नाही की एकनाथजी जास्त पसंती आहे की आणि एकनाथजीच्या मनात येत नाही की देवेंद्रजीला जास्त पसंती आहे. त्यामुळं दोघंही हे चांगले बॅट्समन आहे, जोरात काम करत आहे. शेवटी राज्याच्या जनतेला काय पाहिजे, कोण पुढं कोण मागे हे महत्त्वाचं नाही आहे. या राज्याच्या जनतेला नवीन सरकारकडनं जी अपेक्षा आहे, माननीय देवेंद्रजी एकनाथजीकडनं अपेक्षा आहे, मोदीजीच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिन सरकारकडनं जी अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता जनतेनी त्या ठिकाणी हे सरकार जनतेच्या बहुमताने सरकार आला आहे. शिवसेना भाजपा महायुती येणाऱ्या लोकसभा, येणाऱ्या विधानसभा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढेल आणि पूर्ण ताकदीने या विकासाच्या मुद्द्यावर जिंकेल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. बघा, हे लोकांनी मनापासून अभिनंदन केलेलं आहे. फोटो असेल नसेल पण आम्ही दोघंही लोकांच्या मनामध्ये आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरीकडे हा सर्वे नेमका कधी आणि कुणी केलाय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यात आलेला नाही, त्यावरून शिंदे यांची शिवसेना ही मोदी शहांची असल्याची टीका देखील करण्यात येते. एकनाथ शिंदे मोठी झेप घेत आहेत असं भुजबळ म्हणाले. या संपूर्ण कोट्यावधीच्या जाहिरातबाजीमध्ये स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे वारसदार वगैरे म्हणणाऱ्या या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही.
म्हणजे ही सेना कोणाची आहे? ही मोदी सेना आहे. बाळासाहेबांचा पण फोटो नाही कुठे? बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात आणि बाळासाहेबांचा फोटो नसतो तर आश्चर्यच आहे. शिंदे साहेबांनी जे आहे म्हणजे फडणवीसांना ते विसरले तर विसरू देत, पण बाळासाहेबांना तर निदान विसरता का? त्यांनी शिंदे साहेबांनी सर्वे केलेला आहे आणि शिंदेंना सर्वात जास्त पसंती आहे हे सर्वेत आलेलं आहे. ते आता भारतीय जनता पक्षाने ऐकावं आणि शिंदे साहेबांना आता पूर्ण अर्थाने नेतृत्व द्यावं. त्यांच्या पक्षाला 70-80-90 ते जागा जेवढ्या मागतील त्या द्याव्यात अशीच आमची आता उपसूचना आहे. त्याला जाहिरातीमध्ये मोदी साहेबांचा फोटो टाकला बरोबर आहे. मोदी साहेबांच्यामुळेच हे मुख्यमंत्री झाले. मोदी साहेबांच्या पक्षाचा भाजपाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. स्वतःचाही फोटो टाकला, परंतु आदरणीय बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या तो त्यांनी वगळलेला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? तुम्ही एकीकडं जनतेला सांगता की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना पुढं घेऊन चाललेलो आहे आणि उद्धव ठाकरे साहेब त्या विचारापासून त्यांनी फारकत घेतलेली आहे असं तुम्ही इतके दिवस सांगत होता. मला मी सकाळी त्याचा अभ्यास करून करून थकली. म्हणजे नाही नाही आपल्या वाचनात काहीतरी चुकतंय म्हणून मी परत जाहिरात वाचली. मी परत जाहिरात वाचली, विचार केला, मग मी बसून हिशोब केला. आणि मी का हिशोब केला? कारण का देवेंद्रजींची स्टाईल आहे, 26.03% हे झालेलं आहे. म्हणून मी हिशोब व्यवस्थित केला, नाही तर आरोप करतील मी खोटे आरोप केले. म्हणून मी केले की 69.8, 83.8, 76.8 हा सगळा हिशोब मी आता मला वाटतं माझ्या ट्विटरवर टाकते, म्हणजे काय कन्फ्युजन नको. पण एक गोष्ट मी नोट करते या कार्यक्रमाला, देवेंद्रजींची अपमान करायची खरंच काय करत. पहिला आला शुभेच्छा हो, तर दुसऱ्याला कशाला त्याच्या दुःखावर तुम्ही एकवाच आपलं मीठ जोडत आहे, ह्याला सुसंस्कृत मराठीपणा म्हणत. की कुठंतरी शिंदे गट हा ताकदवान झालाय असं शिंदे गटाला वाटतं आणि मग भाजपला कुठंतरी दाबायचं यासाठी ते वेगळे वक्तव्य करत आहेत. भाजप एक हुशार पक्ष आहे. कुठलाही पक्ष जो भाजपला जुडतो तो टप्प्याटप्प्याने त्याचा कार्यक्रम होतोच. आणि मग इथंसुद्धा शिंदे गटाचा कार्यक्रम होतो का काय अशी शंका शिंदे गटाच्या लोकांना कुठंतरी व्हायला लागली. कारण जिथं श्रीकांत शिंदे उभे राहतात तिथंच भाजप एक त्यांचा उमेदवार देणार आहे लोकसभेला असं कळतं. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या आणि पदं म्हणजे तिकीटं वाटण्याचा जो विषय जेव्हा आला तेव्हा शिंदे गटाकडनं की मोठी मागणी व्हायला लागली. या जाहिरातीची चर्चा झाल्यानंतर हा सर्वे महायुतीचा असल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं. भाजपच्या नाराजीबाबत या नेत्यांची बोलू असंही त्यांनी सांगितलंय. युतीत कोणताही वाद नाही, शिंदे फडणवीस हे एकत्र भावासारखे काम करत असल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. का असं आहे की मी तर ती जाहिरात दिलेली नाही आहे. पक्षाचा प्रवक्ता आहे मी, पक्षाचा प्रवक्ता आहे मी, पक्षाची बाजू सांगू शकतो. प्रत्येक जाहिरातीमध्ये काय बरोबर आहे काय चूक आहे हे मी सांगू शकत नाही. फार तर चुकीची जाहिरात आलेली असेल तर जाहिरात ज्याने दिली त्यांना आम्ही हे विचारू शकतो की ही जाहिरात चुकीची कशी आली आणि आणि त्या जाहिरातीचा खुलासा उद्या येऊ शकतो. शिंदेगड आणि भाजप यांच्यात आताच हा संघर्ष का उफळून आलाय याची तिसरी बाजू जाणून घेऊयात. शिंदेगड आणि भाजपा संघर्ष कशामुळे? शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांचंच वर्चस्व असल्याची चर्चा, त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्वे करण्याची वेळ आली. कल्याण ठाणे पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही, खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात संघर्ष. श्रीकांत शिंदेंची राजीनामा देण्याची तयारी. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिंदे यांच्या गटातील 5 मंत्र्यांना नारळ देण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचना. शिंदे गटातील अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि तानाजी सावंत यांचा समावेश. या जाहिरातीनंतर उपमुख्यमंत्री यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा कोल्हापूर दौराही रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आलं होतं. सत्ता स्थापनेपासून महाशक्तीसमोर बॅकफूटवर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आक्रमक झालाय का असा प्रश्न देखील आता उपस्थित करण्यात येतोय. युतीतल्या या वारातून काय घडेल जाणून घेऊयात राजकीय विश्लेषकांचं मत.
106 आमदार असलेल्या भाजपला ज्यांच्याकडे केवळ 40 आमदार आहे अशा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांच्या भाषेत मनावर दगड ठेवून झेलावं लागत आहे. आणि आता हे झेलणं हे कधी कधी बाहेर पडतं, तसं तो राग बाहेर पडतो आहे. आणि कदाचित अशी मंत्र्यांना तुम्ही वगळा किंवा तुमच्या मुलाच्या जागी आमचा भाजपचा खासदार असेल अशा प्रकारच्या काही मागण्या वाढल्या तर कदाचित हे ते या सरकारची इतिश्री सुद्धा ठरू शकते. शिंदे गटाकडून देण्यात आलेल्या जाहिरातीतला हा सर्वे नेमका कोणी केला हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. भाजप पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर निर्माण झालेला तिढा सोडण्यासाठी शिंदे गटाचा हा इशारा तर नाहीये ना अशी ही विचारणा होते. आता हा वाद संपणार की चिघळणार, मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार की युतीला तडे जाणार, याकडेच राज्याचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.